मला मंत्री केल्याचं आपण सांगताय, पण आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात हे विसरू नका. आम्हाला मंत्री केलं म्हणजे तुम्ही मेहरबानी केली नाही, अशा शब्दात रासपचे नेते महादेव जानकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सभांमधून रासपला मंत्रीपद दिल्याचा उल्लेख करतात. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही मंत्रीपद दिलं म्हणजे आमच्यावर काही उपकार केले नाहीत. आम्ही तुमच्या सोबत होतो, आमचा पक्ष भाजपसोबत युतीत होता, त्यामुळे तुम्ही युतीचे मुख्यमंत्री होता, यात आमचाही वाटा आहे, असं महादेव जानकर यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फोडा झोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती आहे. छोट्या पक्षांची त्यांना काहीही किंमत नाही. छोट्या पक्षांशी दोस्ती करून एकदा सत्ता उपभोगली की त्यांना सोडून द्यायचं हेच दोन्ही पक्षांचं धोरण आहे, मी स्वतः अनुभवलं आहे, असंही जानकर यांनी म्हटलंय. पुढे जानकर म्हणाले, सब समान देश महान या धोरणानं वाटचाल सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपची धोरणं वेगळी आहेत. आमदार खासदार फोडणं, वापरणं आणि सोडून देणं हेच त्यांचं धोरण आहे. काँग्रेसनं स्वातंत्र्याचा लढा लढला आणि भाजपनं फळं चाखली, आम्ही फक्त पालखीचे भुई राहिलो. तरुणांना काय हवं ते कोणीच विचारत नाही. रासपची राज्यात 2% तरी मतं आहेत. आम्ही युतीत होतो म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री झाला. आम्हाला मंत्रीपद दिलं म्हणजे आमच्यावर मेहरबानी केली नाही. आम्ही सोबत नसतो तर विचार करा काय झालं असतं. पत्रकारांनी प्रश्न विचारताना विचारला की ते काय म्हटले की भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही जानकरांना मंत्री केलं म्हणून तो उत्तर होता, असं नाही. भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, हे मोठे पक्ष आहेत. मोठ्या पक्षाच्या लायकीला राष्ट्रीय समाज पक्ष येत नाही तोपर्यंत त्या दोघांवर टीका करणं आमची अजून ताकद नाही, समजलं का? त्यामुळं भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, प्रत्येकाला 100% रासपा झालं पाहिजे ही भूमिका आमची चाललेली आहे. लक्षात ठेवायचं, मी ज्यावेळेस मंत्री होतो तेव्हा मी भाजपाबरोबर असताना देखील सोबळा लढलो होतो. त्यावेळेस मी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला, राष्ट्रीय समाज पक्षाला जागा दिल्या नव्हत्या मंत्री असताना भाजपवर, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही ना. आम्ही हेलिकॉप्टरमधून फिरणारे नेते नाहीत. आम्ही शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणारे नेते आहोत. विकासापासून लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी हनुमान चालीसा, अजान, मंदिर, मशीद असे विषय पुढे केले जात असल्याची टीका देखील जानकर यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.